समीर वानखेडेंविरोधात जात पडताळणी समितीकडे आता तक्रार करण्यात आली. भीम आर्मी स्वाभिमानी रिपब्लिकन संघटनेनं जात पडताळणी समितीकडे ही तक्रार केली आहे. मुंबई जिल्हा जात पडताळणी समितीकडे ही तक्रार करण्यात आली. समीर वानखेडे यांनी खोटा जातीचा दाखला देऊन नोकरी मिळवण्याचा हा प्रयत्न असल्याचा या दोन्ही संघटनांनी आरोप केलेला आहे. नवाब मलिक यांनी सुद्धा समीर वानखेडे यांचं जात प्रमाणपत्र बोगस असल्याचा दावा केला आणि आता या दोन्ही संघटनांनी जात पडताळणी समितीकडे तक्रार केल्याचं समजतं.